नमस्कार विद्यार्थी मित्रांनो घडीची आकृती या घटकावर आधारित दोन हजार एकवीस ला विचारला गेलेला प्रश्न आता आपण बघूया प्रश्नाकृतीमध्ये एक चौकोन दाखवला आहे व चौकोनामध्ये अशा पद्धतीने आकार दाखवले आहेत ज्यावेळी इथे घडी केली जाईल त्यावेळी हेच भाग आपला उजव्या बाजूला पाहायला मिळतील अशा पद्धतीने या पद्धतीने हा भाग मी रंगवून घेतला आहे आणि जेव्हा टिंबरेशाने दाखवली दुसरी घडी केली जाईल खालच्या बाजूला त्यावेळी हे भाग आपला अशा पद्धतीने पाहायला मिळतील आणि हा बाणाचा भाग अशा पद्धतीने आपला पाहायला भेटेल या पद्धतीने आता आपण पर्याय तपासून बघूया पहिल्या पर्यायामध्ये बाणाचा आकार बरोबर आहे परंतु हिची दोन अर्धवर्तुळ ही दिसत आहेत तिथे तर इथे एकच अर्धवर्तुळ तयार झालं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये अर्धवर्तुळे बरोबर आहेत हा भागही बरोबर आहे परंतु बाणाचा आकार वेगळा वाटतो त्यामुळे पर्याय क्रमांक दोनही चुकीचा आहे पर्याय क्रमांक तीन मध्ये बाणांचा आकार तंतोतंत प्रश्नाकृतीप्रमाणे जुळतो तसेच अर्धवर्तुळही अगदी बरोबर आहेत आणि हा चौकोणी भाग सुद्धा बरोबर तसाच येतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे योग्य उत्तर आहे